ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझी बांधिलकी लोकांशी, कुठल्या पक्षाची नाही. आणि पक्ष कुठला जरी असला तर तो लोकांच्या जीवावरती अवलंबून असतो. आणि त्या लोकांचा आदर आपण केला तो कोण करणार. आणि दुसरी गोष्ट की जसं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, सर्व धर्म समभाव सगळ्यांना समान त्यांचे राईट्स मिळाले पाहिजे. त्याच धर्तीवरती ह्या लोकांनी जर मागणी केली की मराठा आरक्षण हे ते, मला एक कळत नाही, ते माझ्या बुद्धीला पटतच नाही. आणि जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मला मी कधीच सहन करत नाही, कोणी पण असू दे. पण धनगर समाज असू दे, मुस्लिम समाज असू दे, माळी असू दे, कोण एवढे या जाती कोणी निर्माण केल्या. पहिल्या होत्या का जाती? नव्हत्या. ते कामाच्यामुळं त्या जाती तयार झाल्या. आत्ता मला सांगा, हे संपूर्ण आता मराठी समाज आज त्यांचं जे काय म्हणजे त्यांची मागणी जी आहे ते आरक्षणाच्या बाबतीत कोर्ट म्हणजे काय मला अजून कळलं नाही. मी कोर्टाचा अवमान करत नाही, पण कोर्ट म्हणजे काय? माणसंच असतात ना, तुमच्या आमच्यासारखीच माणसंच असतात. मग ती माणसं त्यांना कळायला पाहिजे. हितनं विचार करायच्या ऐवजी तर हितनं बाय हार्ट विचार करायला पाहिजे की त्या समाजावरती या समाजात प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. एवढंच प्रामाणिक अपेक्षा माझी, अजून काय. नाही एक लक्षात, कोण चुकलं नाही चुकलं मला त्या तपशिलात जायचं नाही. माझं प्रामाणिक एकच आहे म्हणते कुठलं. आणि तुम्ही मला प्लीज कुठल्या पक्षाचं म्हणून लेबल लावू नका. मी सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्या जीवाशी मी असतो, मला बाकी काय माहीत नाही. पण एकच सांगतो तुम्हाला आपल्याला की जे आता जे कोण काय बोलत असेल ना हे ते जात, पहिले चार जाती होत्या, ब्राह्मण क्षत्रिय वैष्णव शूद्र, म्हणजे जे काम करायचे होते ते आहे. त्यातनं मग आता जात पोट जात ही जात ती जात, जी जाता जाता जात नाही तिला जात नव्हतं. आणि कशाला निर्माण झाली आज लोकांमध्ये संपूर्ण दरार निर्माण झाली. आज कोणी कोणाचं हे बघत नाही. लहानपणी तुम्ही मला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लहानपणी तुमचे जेवढे मित्र होते तुम्ही काय ते बघून गोट्या खेळताना किंवा विट्टीदांडू खेळताना तुम्ही ती काय जात बघितली होती का? आज मला सांगा ना, आज काय काय अवस्था झाली? आज ते एकमेकाची तोंडं बघायचे बंद झाले. अहो जनावरं परवडले माणसं परवडत नाही. जी ह्याच्यात शेवत कोणी घेऊच नाही आणि कोणाचा काही संबंध पण नाही. कोणी पण असू दे, हे असू दे ते असू दे, हा पक्ष दे, पण प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो मिळालाच पाहिजे. आता बाकी काय माहीत. आणि न्याय मिळाला तर उद्रेक होणारच. उद्रेक झाला जबाबदार कोण येणार आहेत सगळे. आता श्रेयवाद कोण घेतंय, मला मिळालं त्याला पहिला ह्याच्या मला त्याचे काय घेणं नाही. पण हिचं श्रेयवादाचं तुम पायात आज लोकांचे किती मानानी होती त्याचा कधी विचार केलाय कधी? इथनं बाय हार्ट विचार केला पाहिजे लोकांनी. अजून काय बोला. माझं डोकं बधिर झालं का? तर मला
जे वाटतं मी तुम्हाला बोलून दाखवतो। माझा मुलगा किंवा माझी मुलगी दोन घास जे खातात ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे या मताचा मी आहे। आता हे यांचं काय आघाडी तिघाडी बिघाडी काय असेल ते आपल्याला काय घेणं देणं नाही, त्यांना वाटतं ना त्यांनी करून दाखवा। मग का लोक इथं बिचारे का गोरगरीब का तुम्ही त्यांना काय दानेल धरलं याचं उत्तर द्या ना। हे काय याचं उत्तर कोण देणार कधी देणार? ह्या जन्मीच जे आपण ह्या जन्मी करतो हे जन्म ह्याच जन्मी आपल्याला फेडावं लागतं या सगळ्यांना सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे। सगळ्यांची मी चर्चा चालली आणि ह्याच्यात कुणी राजकारण आणून घ्या जसं बाकीच्या समाजांना न्याय मिळाला तसं ह्या समाजाला ओघाने मी मराठा समाजातला आहे म्हणून असं तेवढं त्या समाजाला म्हटलं मला मर्यादित ठेवू नका। मी मनापासून सांगतो मला जे सगळ्या बाबतीत आदरयुक्त संपूर्ण जे काय असेल ते सगळं मी करत असतो आणि कुठेही कमतरता पडतो। जोपर्यंत श्वासोच्छ्वास आहे जोपर्यंत मी जीवन घेतो नाही बोल मला कोणाशी संवाद साधायची काही गरज वाटत नाही। त्यांचा अँगल काय असेल तो त्यांचा अँगल आहे, माझा अँगल मी तुम्हाला सांगितलं। ओबीसी ते मला अजून कळलं ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास मला कोणी अधिकार दिला दुसऱ्याला सांगायचं की मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तू मागासवर्गीय कोणी अधिकार दिला नाही ना। मग कशाला सगळे त्यांना त्यांचं काय ते पॉलिटिकल अँगल मला आपण कधी पॉलिटिक्स केलं नाही आपलं त्याचं काय कळत नाही। ह्या विषयावरती तुम्हाला सांगतो तर सरकारने जर हे केलं ठीक आहे नाहीतर राजकारणाला रामराम म्हणणार आहे राजीनामा देऊन टाक बस बस ते होणारच ना। अन्याय झाला तर मग प्रतिकार होणार त्यात काय ॲक्शन रिॲक्शन मग असं आपल्याला सांगितलं म्हणजे त्यात काय कोणाला नवल वाटायचं काय कारण नाही की असं का घडलं हे का घडलं जे घडणार आहे त्याला थांबवण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे ना। कोणी पण असू दे कुठल्या जाती जमातीतला काय जास्त जास्तीत काय मानत नाही पण झालं तर काय करणार कोण थांबवणार मी नाही थांबू शकतो एवढंच सांगतो। माझं सह कोणी ऐकणार ब्राह्मण म्हणजे तर त्याची काही चूक आहे का तो ब्राह्मण समाजात जन्माला आला? आज मला सांगा आज त्यांनी एवढे स्कीम्स राबवल्या फार कोणी पण असू दे जात त्याने हेच आहे माणूस कर्तृत्वाने आणि कार्याने मोठा होत असतो। माणूस ह्याच्याने मोठा होत नाही आपल्या पदावरती गेल्यानंतर अहो काल जर कोण असेल या पदावरती लोक दुसऱ्याशी ते मिनिस्टर कोण असेल किंवा आमदार खासदार कोण असेल त्या केंद्रीय असेल मंत्री किंवा राज्यमंत्री ते पदावर खाली गेले लोक लोकांचा विसर पडतो। लोक अजूनसुद्धा निघालो लोक मला थांबून हात केला मी थांबतो त्यांना विचारतो काय ते मला विचारतो आम्ही काय करू काय उत्तर देऊ आय एम स्पीचलेस काय उत्तर काय देऊ बोबडी सगळी बळून जाते काय बोलणार